सरांसमोर अजूनही ठीक नाहीये का? काल आईंमुळे त्यांना बरं वाटलं होतं, मग आज अजूनही काही बोलत का नाहीये? आज मिसेस गडबड घोटाळ्यांच्या तोंडाला लॉक काय? एरवी तर माझे कान दुखतात, पण त्या बोलायच्या थांबत नाहीत. आज काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काही झालंय का? माफ करा सर, तुम्ही बोला आधी. तुम्ही बोला. नाही नाही, तुम्ही बोला ना. मी सांगतोय ना मिसेस सायली, बोला. सर तुम्ही गप्पा गप्पा का आहात? तुमचं मन अजून शांत झालेलं नाहीये का? तुम्ही गप्पा आहात म्हणून मी गप्पा होतो. माझा मोटर मामाने ओके केला. मला एक्झॅक्टली माहित असतं मला काय हवं असतं. काल सुद्धा तिने बरोबर ओळखलं की माझा माझा मूड नाहीये बरोबर, म्हणून ती माझ्याशी गप्पा मारायला आली. मामाच्या हातचा हेड मसाज म्हणजे आ हा हा, सब मर्ज की एक ही दवा. रिअली माय मामा इज ग्रेट. ते आहेतच ग्रेट. बरं मी खाली जाते, तुम्ही आवरून या. ओके थँक्यू. कशासाठी? काल तुम्ही माझं लाईफ सेव्ह केलं. मग तुम्ही काल तिथे वेळेवर पोहोचला नसता तर हॅव नो काय झालं, पण तुम्ही पॅनिक नाही झाला आणि करेक्ट टाइमला करेक्ट डिसिजन घेतला, आणि ते सुद्धा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कोणताही गडबड घोटाळा न करता. सो थँक्यू फॉर दॅट. हे बोलण्याची काहीच गरज नाहीये सर. आता तुम्ही बोललाच आहात तर एक विचारू का? तुम्ही माझ्या बाबतीत 5 चुकांचा हिशोब धरणार आहात ना? मग आता मी तुमचा जीव वाचवला, मग माझ्याकडनं जेव्हा केव्हा चूक होईल तेव्हा ती माफ करून पुन्हा 5 चुकांचा हिशोब धराल? म्हणजे माणसाच्या हातून चुका झाल्या तर त्याला त्याची शिक्षा मिळते, तसंच त्याच्या हातून काही चांगलं घडलं तर ती शिक्षा माफ तरी व्हायला हवी ना. माणसाचा चांगुलपणा पण मोजला जायला हवा ना, हो ना? What?